नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी स्टुडिओ मराठीमध्ये। तर आपल्याला माहीतच आहे 29 एप्रिल 2020 इरफान खान सारख्या प्रतिभावंत कलाकाराचं निधन झालं। त्यांनी आतापर्यंत खूप साऱ्या चित्रपटात काम केलं आहे, तरी त्यातील जर सर्वोत्कृष्ट चित्रपटांची नावे घेतली तर सलाम बॉम्बे, हासिल, मुंबई मेरी जान, बिल्लू, पानसिंग तोमार, लंच बॉक्स, लाईफ ऑफ पाय, ब्लॅकमेल, मदारी, तलवार, हिंदी मीडियम आणि खूप साऱ्या। पण जर इरफान खानचा बेस्ट परफॉर्मन्स तेही लीडमध्ये जर कोणत्या चित्रपटात असेल तर तो आमच्यामध्ये मकबूल असेल। तर इरफान खानला ट्रिब्यूट म्हणून आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एक विशाल भारद्वाज क्लासिक फिल्म मकबूलला। मकबूलमध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे इरफान खान, तब्बू, पंकज कपूर, ओम पुरी, नसिरुद्दीन शाह आणि पियुष मिश्रा। मकबूलचा स्क्रीनप्ले लिहिला आहे अब्बास टायरवाला आणि विशाल भारद्वाज यांनी, आणि मकबूलला डिरेक्ट केला आहे विशाल भारद्वाज यांनी। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। तर मुंबईमध्ये जहांगीर खान उर्फ अब्बाजी म्हणजे पंकज कपूर यांची गँगस्टर गँग कार्यरत असते। जहांगीर खानची पॉवर इतकी असते की ज्या पार्टीला जहांगीर खान सपोर्ट करतो त्या पार्टीचं सरकार इलेक्शन नंतर येतं, कारण जहांगीर खान हा मायनॉरिटी ग्रुपचा मसिहा असतो। त्याच्या गँगमध्ये काका म्हणजे पियुष मिश्रा, मकबूल म्हणजे इरफान खान, इन्स्पेक्टर पुरोहित म्हणजे नशीरभाई, इन्स्पेक्टर पंडित म्हणजे ओमपुरी हे साथ द्यायला असतात। जहांगीर खानची पत्नी निम्मी म्हणजे तब्बू ही तरुण असते, त्यामुळे एज डिफरन्समुळे तब्बूचं गँगमधील मकबूल याच्यावर प्रेम होतं, मकबूलला पण ती आवडत असते, तर त्यांचं अफेअर चालू असतं। तर घरातील समीराचा साखरपुडा असतो, समीरा ही अब्बाजीची मुलगी, तर त्या साखरपुड्यात निम्मी मकबूलला पेचात टाकते आणि सांगते एकतर मला मार नाहीतर जहांगीरला मार आणि जहांगीरची जागा घेऊन माझा हो। मकबूलही हे निमित्त साधून जहांगीरला मारतो आणि जहांगीरची जागा घेतो, पण स्टोरी इथे संपत नाही। यापुढची कमाल ही स्क्रीनप्लेमध्ये आहे। पुढचं सांगण्यापूर्वी स्पॉइलर अलर्ट देऊ इच्छितो। मकबूल जहांगीरची जागा घेतो आणि तिथून मनाचे खेळ सुरू होतात। समीराचा साखरपुडा थांबतो, काका आणि त्यांचा मुलगा गुड्डू गँगपासून वेगळे होतात। समीराचा साखरपुडा हा गँगमधील काकाचाच मुलगा गुड्डू याच्याबरोबर होणार होता, आणि काका आणि मकबूल हे जीवाभावाचे मित्र असतात। आता त्यांच्यात दरी निर्माण होते, मकबूल काकाला मारून टाकतो आणि वडिलांच्या मृत्यूनंतर गुड्डू बंड करतो, आणि तेथून पुढे शेवटपर्यंत गुड्डू आणि मकबूलमध्ये द्वंद्व चालू होतं। आता याची रंजक स्टोरी बघण्यासाठी तुम्हाला मकबूल बघावाच लागेल। आता आपण बोलूया ॲक्टिंग अँड डिरेक्शनबद्दल। मकबूलमध्ये सर्व कलाकारांचा अभिनय हा खूप सुंदर झाला आहे। पंकज कपूर, पियुष मिश्रा आणि तब्बूने उत्तम काम केलं आहे, पण भाव काहून जातो तो म्हणजे इरफान खान। जहांगीर जिवंत असताना त्याच्यापुढे भीतीने संयमाने वागणारा इरफान, जहांगीरला मारताना घाबरलेला इरफान आणि जहांगीरनंतर त्याच्या जागेवर बसून गँग चालवणारा इरफान, यात सर्वच इरफानच्या ॲक्टिंगच्या शेड्स आपल्याला दिसून येतात। नुसत्या डोळ्यांनी अभिनय केला आहे, काही काही सीन्सवर तर अंगावर शहारे येतात, जसे की तब्बू जेव्हा बोलते की मला मार किंवा जहांगीरला मार, दुसरा सीन म्हणजे जेव्हा तब्बू बोलते मी आई होणार आहे आणि पोटात 3 महिन्याचं बाळ आहे, तेव्हाचं संशयाने व्यक्त होणे म्हणजे जहांगीर जिवंत असण्याचं भास होणे, आणि या उलट जहांगीरला मारल्यावर त्याच्या आयुष्यात कशाप्रकारे हतबलता आली हे सर्व त्याच्या ॲक्टिंगने दिसून येते। डिरेक्शनबद्दल बोलायचं तर विशाल भारद्वाज यांनी त्याच्या प्रत्येक फिल्मप्रमाणे यातही मानवी नात्यांचा गुत्ता, मानवी हावभाव, पीडा, लोभ, भीती, हतबलता हे सर्व कॅमेरा टिपण्यात डिरेक्टर यशस्वी झाला आहे। जर फिल्ममध्ये कोणता प्रॉब्लेम असेल तो म्हणजे लोकेशन, सेट आणि आर्ट डिरेक्शनचा। स्टोरी मुंबई बेस आहे पण कुठेही मुंबई फील होत नाही, मोठी हवेली, आउटस्कट्सला असणारी लोकेशन पटत नाही। बाकी पूर्ण मूवी मस्ट वॉच आहे आणि इरफान खानसाठी तर मस्टच वॉच। तर हा होता इरफान खान ट्रिब्यूट क्लासिक मकबूलचा रिव्ह्यू। हा ट्रिब्यूट असल्यामुळे मकबूलला आम्ही रेटिंग देऊ इच्छित नाही। तर तुम्हाला हा मकबूलचा रिव्ह्यू कसा वाटला हे नक्की सांगा। अशाच फिल्मी गोष्टी, ट्रेलर रिव्ह्यूज, मूवी रिव्ह्यूज, सिरीज रिव्ह्यूज यांची माहिती जर मराठीमध्ये पाहिजे असेल तर आमचं चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फन फिल्मी स्टुडिओ मराठीला। थँक्यू।